गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, जसं की काल आपण पाहिलं, काल रविवार होता, काल रविवारी आपण क्वेश्चन सोडवले, त्याच्यानंतर शनिवारी आपण व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स क्लिअर करून घेतले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण रिडक्शन पाहिलं होतं अल्डिहाइड आणि किटोनचं, तर कुठल्या कुठल्या प्रकारचं रिडक्शन होतं बरं? रिडक्शन केलं होतं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड याच्या साह्याने तुम्ही रिडक्शन केलं होतं. त्यावेळेस तुमचा जो काय अल्डिहाइड आहे त्याचं कन्वर्जन तुम्ही ॲसिडमध्ये केलं होतं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर क्लेमन्सन रिडक्शन केलं होतं विद्यार्थी मित्रांनो, वुल्फ किश्नर रिडक्शन केलं होतं, रिडक्शन बाय रेड फॉस्फरस केलं होतं, त्याच्यानंतर रिडक्शन ऑफ किटोन बाय मॅग्नेशियम केलं होतं. काल तुम्ही व्हिडिओ पाहिला होता विद्यार्थी मित्रांनो, शनिवारी काल मी व्हिडिओ अपलोड केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही असं पाहिलं होतं की ऑक्सिडेशन केलं होतं तुम्ही अल्डिहाइड आणि किटोनचं. अल्डिहाइड आणि किटोनचं ऑक्सिडेशन केलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? तर अल्डिहाइड आणि किटोनचं ऑक्सिडेशन केलं तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं जे काही कन्वर्जन आहे ते कन्वर्जन ॲसिडमध्ये होतं हे तुम्ही पाहिलं होतं. तर त्याच्यामध्ये जर अनसिमेट्रिकल किटोन असेल तर अनसिमेट्रिकल किटोनमध्ये त्याचं कन्वर्जन हे ॲसिडमध्ये होतं, पण तो किटोग्रुप कोणाबरोबर जाणार याच्याबद्दलची माहिती ज्या सायंटिस्टने दिली त्याचं नाव आहे पॉपऑप्स. म्हणून त्या रूलला आपण पॉपऑप्स रूल असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, पॉपऑप्स रूल यूज करता वेळेस, अनसिमेट्रिकल किटोन यूज करता वेळेस एक पॉईंट त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण, तो म्हणजे असा की जेव्हा ॲसिड फॉर्मेशन होतं, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट तयार झाल्याच्या नंतर दोन्हीमध्ये ही कार्बन ॲटमची संख्या मोजत चला, दोन्हीमध्ये ही कार्बन ॲटमची संख्या सारखीच पाहिजे. रिॲक्टंटमध्ये जर समजा का त्या ठिकाणी चार कार्बन ॲटम असतील तर प्रोडक्टमध्येही चारच कार्बन ॲटम पाहिजेत. काही काही विद्यार्थी मित्रांनी मी जेव्हा त्याची असाइनमेंट सेंड केली होती तेव्हा पाच कार्बन ॲटम दिसत होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रिॲक्टंटमध्ये चार कार्बन ॲटम तर प्रोडक्टमध्येही चार कार्बन ॲटम पाहिजेत. हे अनसिमेट्रिकल किटोनच्या बाबतीमध्ये असं घडून येतं. तर आपण काल ऑक्सिडेशन केलं होतं अल्डिहाइड आणि किटोनचं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशनच, पण ऑक्सिडेशन बाय फेलिंग सोल्युशन. ते हेडिंग बघू आपण विद्यार्थी मित्रांनो. आता ऑक्सिडेशन करायचंय तुम्हाला अल्डिहाइड आणि किटोनचं, पण कसं करायचंय? ऑक्सिडेशन बाय फेलिंग सोल्युशन. विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वपूर्ण पॉईंट म्हणजे नीटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. हा पॉईंट का बरं पाहतोय हे पण आधी क्लिअर करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा का आपल्याला अल्डिहाइड आणि किटोनला सेपरेट करायचं असेल, इफ यू हॅव टू सेपरेट इट, देन वी हॅव टू यूज सम सॉल्व्हंट, देन वी हॅव टू यूज सम सोल्युशन. आपण काही सोल्युशनचा त्या ठिकाणी वापर करतो, तर त्याच्यामध्ये पहिलं सोल्युशन आहे फेलिंग सोल्युशन, दुसरं आहे त्या ठिकाणी टोलन्स रिएजंट, तिसरं आहे चीप रिएजंट. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो काही अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइडचं तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं आहे. तुमच्याकडे ऑलरेडी ऑक्सिडेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिएजंटसुद्धा आहेत. K2Cr2 आहे, KMnO4 आहे, PCC आहे, PDC आहे, जोन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रिएजंट आहेत विद्यार्थी मित्रांनो. पण हे जे काय फेलिंग सोल्युशन आहे, हे फेलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट, चीप रिएजंट ह्या तिघाच्याही साह्याने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अल्डिहाइड आणि किटोनला त्या ठिकाणी सेपरेट करता. मग आता फेलिंग सोल्युशनच्या साह्याने कसं बरं आपण अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करतो ते आपल्याला त्या ठिकाणी आता पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो थोडंसं फोकस करा, फेलिंग सोल्युशन म्हणजे नेमकं काय असतं ते पण आधी समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, फेलिंग सोल्युशन म्हणजे काय? तर फेलिंग सोल्युशन हे दोन प्रकारचं असतं. एक आहे फेलिंग सोल्युशन ए आणि दुसरं आहे विद्यार्थी मित्रांनो फेलिंग सोल्युशन बी. हे दोन प्रकारचे सोल्युशन आहेत. एक आहे फेलिंग सोल्युशन ए आणि दुसरं आहे फेलिंग सोल्युशन बी. आता फेलिंग सोल्युशन ए म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? त्याला म्हटलं जातं कॉपर सल्फेट. आणि फेलिंग सोल्युशन बी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर सोडियम पोटॅशियम टार्टारेट. इट इज अ सोडियम पोटॅशियम टार्टारेट. मग हा तुमचा फेलिंग सोल्युशन ए आहे, फेलिंग सोल्युशन बी आहे. मी तुम्हाला आधी काय सांगितलं, या फेलिंग सोल्युशनच्या साह्याने तुम्ही ऑक्सिडेशन करणार. पण याच्यामध्ये गोष्ट महत्त्वपूर्ण आहे ती म्हणजे काय, की हे सोल्युशन ए आणि सोल्युशन बी तुम्हाला एकमेकामध्ये मिक्स करायचं आहे, आणि मिक्स केल्याच्या नंतर याची रिॲक्शन ऑर्गॅनिक कंपाऊंड बरोबर करायचे. अशा प्रकारचं एक ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं आणि त्याचं जर डिकलरायशन झालं, त्याच्यामध्ये जर रेड ब्राऊन पीपीटी आली, तर समजून जायचं विद्यार्थी मित्रांनो की तो अल्डिहाइड आहे. आणि काहीही बदल नाही झाला तर समजून जायचं विद्यार्थी मित्रांनो तो किटोन आहे. म्हणजे फेलिंग सोल्युशनच्या साह्याने तुम्ही अल्डिहाइड आणि किटोनला सेपरेट करू शकता. मग कसं बरं सेपरेट करू शकतो ते आपण आता पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नेमकं होतं काय इथं? हा जो तुमचा कॉपर सल्फेट आहे कशा प्रकारे कन्वर्जन होतं? विद्यार्थी मित्रांनो, समजा उदाहरणार्थ हा तुमचा अल्डिहाइड आहे, सो दिस इज अवर अल्डिहाइड. याची रिॲक्शन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कॉपर सल्फेट बरोबर करायची आहे, आणि सोडियम पोटॅशियम टार्टारेट म्हणजे त्या सोडियम पोटॅशियम टार्टारेटचं सोल्युशन तुम्हाला घ्यायचं आहे, पण त्याला सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये डिझॉल्व करायचं आहे.
मग हे सोडियम हायड्रोक्साइड मधले OH मायनस आयन्स हा कॉपर सल्फेट मधला CU प्लस याची रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अल्डिहाइड बरोबर करायची. मग हा अल्डिहाइड आहे हे तुमचं कॉपर सल्फेटचं सोडियम पोटॅशियम टार्टारेट इन NaOH हे दोन्ही सोल्यूशन याच्याबरोबर तुम्हाला मिक्स करायचं. मी असं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की हा अल्डिहाइड आहे हे कसं कळतं आपल्याला, तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कार्बोक्सिलेटचे आयन्स तयार होतात. मग हे कार्बोक्सिलेटचे आयन्स त्याच्यामध्ये तयार झाल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी तुमचा हा अल्डिहाइड आहे. दुसरं याच्यामध्ये हा CU2O म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रेड ब्राउन PPT भेटते. याच्यावरती नेटला सुद्धा क्वेश्चन आलेला आहे की कुठल्या प्रकारची PPT ऑप्टेन होते जेव्हा अल्डिहाइड हा फेलिंग सोल्युशन बरोबर ट्रीट होतो, तर त्याच्यामध्ये रेड ब्राउन PPT तयार होते विद्यार्थी मित्रांनो. रेड ब्राउन PPT तयार झाली की समजून जायचं की हा अल्डिहाइड आहे. विद्यार्थी मित्रांनो पॉईंट महत्त्वपूर्ण, कीटोन डज नॉट गिव दिस टेस्ट अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड ऑल्सो डज नॉट गिव दिस टेस्ट. म्हणजे ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन, ॲरोमॅटिक अल्डिहाइड अँड कीटोन डज नॉट गिव दिस टेस्ट. डज नॉट, कीटोन डज नॉट गिव दिस टेस्ट. विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला सुद्धा प्रश्न येतो अल्डिहाइड अँड कीटोन कॅन बी सेपरेटेड बाय, तर त्याच्यामध्ये नंबर एकचं ऑप्शन असतं फेलिंग सोल्युशन. मग बाकी वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन असतात. आपण समजून जायचं असतं की जर अल्डिहाइड आणि किटोनला आपल्याला सेपरेट करायचं असेल तर आपण फेलिंग सोल्युशन, टोलन्स रिएजंट, चीप रिएजंटच्या साह्याने सेपरेट करू शकतो. फक्त अल्डिहाइडच या ठिकाणी रेड ब्राउन PPT देतो, किटोन डज नॉट गिव दिस टेस्ट, किटोन ही टेस्ट देत नाही. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो फेलिंग सोल्युशनची टेस्ट. मग एक्झाम्पल पाहू बरं आपण, CH3C OH, दिस इज कॉल्ड ॲज अ इथॅनल. याची रिॲक्शन तुम्हाला कॉपर सल्फेट बरोबर अँड सोडियम पोटॅशियम टार्टारेट बरोबर करायचे. सो इट फॉर्म CH3C OO- प्लस CU2O प्लस TriCH2O. विद्यार्थी मित्रांनो आपण ऑक्सिडेशन करतो अल्डिहाइडचं, तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं की काय भेटणार आहे, ॲसिड. सो दिस इज अ कार्बोक्सिलेट आयन्स, मीन्स दिस अल्डिहाइड इज कन्व्हर्टेड इन टू द ॲसिड. या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये होणार आहे. मग या फेलिंग सोल्युशनच्या साह्याने तुम्ही अल्डिहाइड आणि किटोनला सेपरेट करू शकता. अल्डिहाइड गिव्ह द रेड ब्राउन PPT, बट किटोन डज नॉट गिव्ह दिस टेस्ट. मग अल्डिहाइडमध्ये ॲरोमॅटिक अल्डिहाइडसुद्धा ही टेस्ट देत नाही विद्यार्थी मित्रांनो. याच्यासाठी तुम्ही आणखीन एकदा काळजीपूर्वक लेक्चर ऐकत चला की फेलिंग सोल्युशनच्या साह्याने तुम्ही ऑक्सिडेशन करता, फक्त अल्डिहाइडचंच ऑक्सिडेशन होतं, किटोनचं ऑक्सिडेशन होत नाही. विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन सेपरेटेड अल्डिहाइड अँड किटोन, खालीलपैकी कोणतं सोल्युशन हे अल्डिहाइड आणि किटोनला सेपरेट करतं असा प्रश्न येतो. ऑप्शन असतं फेलिंग सोल्युशन. तर आपल्याला उत्तर करेक्ट माहिती पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशन किती प्रकारचं आहे विद्यार्थी मित्रांनो? दोन प्रकारचं. कोणते दोन प्रकार? फेलिंग सोल्युशन ए, फेलिंग सोल्युशन बी. फेलिंग सोल्युशन ए कोणतं आहे? कॉपर सल्फेट. फेलिंग सोल्युशन बी कोणतं आहे? सोडियम पोटॅशियम टार्टारेट इन डायल्यूट NaOH. हे दोन प्रकारचे सोल्युशन मिक्स करायचे आणि याला कशाबरोबर ॲड करायचं आहे? अल्डिहाइड बरोबर. काय होतं मग? त्याच्यामध्ये रेड ब्राउन PPT येते. मग कशी येते? मी रिॲक्शनच्या साह्याने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगितलं. आता विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरी पण रिॲक्शन पाहणार आहोत, ऑक्सिडेशन बाय टोलन्स रिएजंट. पण याच्या आधी ही गोष्ट समजून घ्या की जर समजा का तुम्हाला फेलिंग सोल्युशनच्या साह्याने ऑक्सिडेशन करायचं असेल. आता ऑक्सिडेशन म्हणजे जनरली तुम्हाला माहिती आहे की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर कशामध्ये बरं रूपांतर होतं? अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्याच्या नंतर त्याचं रूपांतर हे ॲसिडमध्ये होतं. मग इथेही तुमचा ॲसिड तयार होतो. पण मग मी काय म्हटलं तुम्हाला की अल्डिहाइड आणि किटोनला कशा प्रकारे सेपरेट करू शकता, तर अल्डिहाइड आणि किटोनला तुम्ही अशा प्रकारे सेपरेट करू शकता विथ द हेल्प ऑफ फेलिंग सोल्युशन. नीटसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे हा पॉईंट, खूप काळजीपूर्वक बघा. काल आपण ऑक्सिडेशन पाहिलं होतं अल्डिहाइड आणि किटोनचं, त्यावेळेस आपण ऑक्सिडायझिंग एजंट घेतले होते K2Cr2O7, KMnO4, हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट घेतले होते. काल काही विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी तो प्रश्न अनसिमेट्रिकल किटोनच्या बाबतीमध्ये जो विचारला होता ना, तो एकदा पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो. ते पण एकदा मी तुम्हाला दाखवतो, झूम करून दाखवतो ती रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो एकदा काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुन्हा एकदा ती व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. CH3CH2C OO CH3, दिस इज कॉल्ड ॲज अ अनसिमेट्रिकल किटोन. का? कारण हा किटो ग्रुप आहे, याच्या इकडे दोन कार्बन आहे, तिकडे एकच आहे. आणि याचं जर मला ऑक्सिडेशन करायचं असेल
KMnO4 and dilute H2SO4 च्या साहाय्याने. तर विद्यार्थी मित्रांनो मी असं सांगितलं होतं तुम्हाला की हा जो किटो ग्रुप आहे हा किटो ग्रुप लोएस्ट कार्बन ऍटम बरोबर जातो हे सांगितलं होतं पॉपअप्सने. मग आता दुसरा पण ऍसिड तयार होणार आहे, पण दुसरा ऍसिड कोणता तयार होणार, तर याच्यामध्ये दोन कार्बन ऍटम आहेत CH3 सी डबल बॉन्ड ओ OH. विद्यार्थी मित्रांनो ह्याच कार्बन ऍटमचा हा दिसतोय तुम्हाला, याच कार्बन ऍटमचं रूपांतर तुम्हाला ऍसिडमध्ये करायचं आहे. ना ना हा जो दुसरा आहे CH3 सी डबल बॉन्ड ओ OH, इथं कार्बन ऍटमची संख्या बदलायला नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा 1 2 3 4 कार्बन ऍटम आहेत, इथं बी 1 2 3 4च कार्बन ऍटम पाहिजेत. तुम्ही काल अशी रिॲक्शन लिहिली होती CH3 CH2 सी डबल बॉन्ड ओ OH, हे चुकते विद्यार्थी मित्रांनो. हे अशा प्रकारची रिॲक्शन करायची नाही. ही रिॲक्शन करेक्ट दिस इज CH3 सी डबल बॉन्ड ओ OH. याच कार्बन ॲटमचं या CH2 ग्रुपचं कन्वर्जन तुम्हाला COOH मध्ये करायचं आहे. दिस KMnO4 इज अ बेअर रिएजंट. हा KMnO4 कोण आहे, बेअर रिएजंट आहे. तर ही रिॲक्शन महत्त्वपूर्ण होती विद्यार्थी मित्रांनो. तर ही रिॲक्शन तुम्हाला सांगायची होती, कारण काल व्हिडिओ तुम्ही पाहिला होता, पण त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण मी तुम्हाला सोडवाय दिले होते, पण तुम्ही ते एक्झाम्पल सोडवता वेळेस एक कार्बन ॲटमची संख्या जास्त वाढवली होती. तर अशा प्रकारचा हा जो काय आपला व्हिडिओ होता ऑक्सिडेशन बाय फेलिंग सोल्यूशन, आता दुसरा व्हिडिओ पाहू विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्येच, आता तो म्हणजे कुठला, ऑक्सिडेशन बाय टोलन्स रिएजंट, तो पण पाहू. विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहिलं होतं की फेलिंग सोल्यूशन, आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय की ऑक्सिडेशन करायचंय तुम्हाला, पण आता ऑक्सिडेशन करायचंय कशा सहाय्याने करायचंय, ऑक्सिडेशन बाय टोलन्स रिएजंट. मग काही काही विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये असा प्रश्न आलेला असेल की टोलन्स रिएजंटच्या सहाय्याने ऑक्सिडेशन कसं करायचं, मी तुम्हाला झूम करून दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. आता पहा सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो, हे फेलिंग सोल्युशनचं तुम्ही पाहिलं सर्वांनी, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की ॲल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं जातं पण किटोनचं ऑक्सिडेशन होत नाही. तसं या टोलन्स रिएजंटच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ॲल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करणार पण किटोनचं करू शकत नाही. पण याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं सांगितलं होतं की याच्यामध्ये ॲरोमॅटिक ॲल्डिहाइडचं ऑक्सिडेशन सुद्धा केलं जात नाही, पण टोलन्स रिएजंटमध्ये तसं नसतं विद्यार्थी मित्रांनो. टोलन्स रिएजंटमध्ये त्या ठिकाणी ॲरोमॅटिक ॲल्डिहाइडचं सुद्धा ऑक्सिडेशन केलं जातं. इव्हन विद्यार्थी मित्रांनो डबल जर समजा बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिडेशन करू शकता इझिली. मग या टोलन्स रिएजंटच्या सहाय्याने तुम्ही ॲल्डिहाइड आणि किटोनला सेपरेट करू शकता. मग टोलन्स रिएजंट जर समजा का आपल्याला रिॲक्शन करायचे असेल तर कसं परफॉर्म करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, समजा उदाहरणार्थ हा आपला ॲल्डिहाइड आहे, या ॲल्डिहाइडची रिॲक्शन तुम्हाला सगळ्यात महत्त्वपूर्ण या ठिकाणी सिल्वरचा जो काही कॉम्प्लेक्स आहे तो सिल्वरचा कॉम्प्लेक्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो हा जो काही सिल्वरचा कॉम्प्लेक्स आहे, या सिल्वरच्या कॉम्प्लेक्सची रिॲक्शन जेव्हा आपण ॲल्डिहाइड बरोबर करतो तेव्हा या ॲल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं कार्बॉक्झिलेट आयन्समध्ये, म्हणजे ॲसिडमध्ये रूपांतर होतं विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी हा तुमचा कार्बॉक्झिलेटचा आयन्स आहे. पण दुसरी काय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण ते म्हणजे काय, या ठिकाणी सिल्वर मिरर, म्हणजे सिल्वरची जी काही लेयर आहे ती लेयर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयार होते. दुसरं विद्यार्थी मित्रांनो हा जो काही अमोनिया आहे तो अमोनिया या ठिकाणी बाहेर पडतो आणि वॉटर मॉलिक्यूल पण एलिमिनेट होत असतं. मग जर समजा का ॲल्डिहाइडचं तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं असेल तर टोलन्स रिएजंटच्या सहाय्याने कसं करणार, सो दिस इज आवर टोलन्स रिएजंट. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न आला विच ऑफ द फॉलोइंग इज अ टोलन्स रिएजंट, खालीलपैकी कोणता टोलन्स रिएजंट आहे, तर सो दिस इज कॉल्ड ॲज अ टोलन्स रिएजंट, याला आपण टोलन्स रिएजंट असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो इथं नेमकं काय करतो आपण, या टोलन्स रिएजंटची रिॲक्शन जेव्हा आपण ॲल्डिहाइड बरोबर करतो तेव्हा हा जो काही सिल्वरचा जो काही आयन्स आहे या सिल्वरच्या आयन्सचं रूपांतर सिल्वर मिररमध्ये होतं, म्हणजे सिल्वरच्या लेयरमध्ये, म्हणजे सिल्वरची जी काही लेयर आहे ती लेयर त्याच्यावरती जमा होते. मग आपल्या लक्षात येतं की हे फक्त ॲल्डिहाइड देऊ शकतं, किटोन डज नॉट गिव दिस टेस्ट, किटोन ही टेस्ट आपल्याला देणार नाही, किटोन डज नॉट गिव दिस टेस्ट. मग या ठिकाणी जेव्हा टोलन्स रिएजंटची रिॲक्शन आपण ॲल्डिहाइड बरोबर करतो तेव्हा काय भेटतं आपल्याला, तर त्यावेळेस आपल्याला भेटतं सिल्वर मिरर. आणि फेलिंग सोल्युशनमध्ये काय भेटतं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ॲल्डिहाइडची रिॲक्शन आपण कॉपर सल्फेट आणि सोडियम पोटॅशियम टार्टरेटच्या आयन्स बरोबर करतो तेव्हा भेटतं रेड ब्राऊन पीपीटी. मग आता सिल्वर मिरर कोण दाखवतं, फेलिंग सोल्युशन का टोलन्स रिएजंट, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे या ठिकाणी सिल्वर मिररची जी काही टेस्ट आहे ती सिल्वर मिररची टेस्ट त्या ठिकाणी दाखवतो हा टोलन्स रिएजंट.
मग हा टोलन्स रिएजेंट आपण बनवू कसा शकतो विद्यार्थी मित्रांनो, तर याला बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत, पण प्रॉपरली जी काय मेथड आहे ती मेथड कोणती, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जी काय मेथड आहे त्यासाठी लागणारे जे काही रिएक्टंट आहे ते रिएक्टंट मी तुम्हाला सांगतो। याच्यासाठी लागतं विद्यार्थी मित्रांनो सिल्वर नायट्रेट आणि दुसरा आहे अमोनियम हायड्रॉक्साइड। आता ही जनरल रिएक्शन तुम्ही ही काही जनरल रिएक्शन टोलन्स रिएजंट बनवण्याची जी काय मेथड आहे ती मेथड तुम्ही बुक्समध्ये पण रीडिंग करू शकता, बुक्समध्ये पण पाहू शकता। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जेव्हा अल्डिहाइडची रिएक्शन आपण टोलन्स रिएजंट बरोबर करतो तेव्हा आपल्याला सिल्वर मिरर भेटतो। मग टोलन्स रिएजंट कसा बनवायचा ते याचं स्टार्टिंग मटेरियल मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यासाठी लागतो आपल्याला सिल्वर नायट्रेट आणि दुसरं म्हणजे काय अमोनियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन। त्या दोन सोल्युशनच्या साहाय्याने तुम्ही टोलन्स रिएजंट बनवता, त्या टोलन्स रिएजंटची रिएक्शन अल्डिहाइड बरोबर केली तर आपल्याला भेटतो सिल्वर मिरर, म्हणजे सिल्वरचा कंप्लीट आयन्स किंवा सिल्वर मेटालिक आयन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो। मग सिल्वर आयन्सचं कन्वर्जन जर मेटालिक आयन्समध्ये करायचं असेल तर ते टोलन्स रिएजंटच्या साहाय्याने करू शकता। हे फक्त अल्डिहाइडच्या डिटेक्शनमध्ये किंवा अल्डिहाइडच्या सेपरेशनमध्येच होतं, किटोन ही टेस्ट देत नाही विद्यार्थी मित्रांनो। किटोन डज नॉट रिॲक्ट विथ टोलन्स रिएजंट, किटोन डज नॉट रिॲक्ट विथ दिस फेलिंग सोल्युशन। तर अशा प्रकारे ह्या दोन नीटच्या NCERT च्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण रिॲक्शन होत्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला त्या सांगितल्या। आज ही रिॲक्शन वारंवार काळजीपूर्वक बघा, व्यवस्थित बघा आणि याच्यावरचे प्रश्न सोडवा। तुम्हाला तसे प्रश्न नोट्समध्ये आहेत, NCERT मध्ये पण आहेत, तुम्ही बघा स्टडी करा। काही प्रश्न वाटला किंवा काही वाटलं तर मला कमेंट्समध्ये पण सांगू शकता। तर अशा प्रकारची ही रिॲक्शन होती विद्यार्थी मित्रांनो, ही रिॲक्शन काल आपण बघितली होती। काल आपण ऑक्सिडेशन पाहिलं होतं अल्डिहाइड किटोनचं, तर त्याच्यामध्ये ॲसिड तयार झाला होता। आज पण जेव्हा रिॲक्शन आपण फेलिंग सोल्युशन टोलन्स रिएजंट बरोबर केली इथं सुद्धा ॲसिड तयार होतं, पण इथं जे ॲसिड तयार होतं ते फक्त अल्डिहाइडच्या साह्याने होतं, किटोनच्या साह्याने होत नाही। म्हणून टोलन्स रिएजंट, फेलिंग सोल्युशन, चीप रिएजंट या तिघाच्याही साह्याने तुम्ही अल्डिहाइड आणि किटोनला सेपरेट करू शकता। अल्डिहाइड गिव दिस टेस्ट, किटोन डज नॉट गिव दिस टेस्ट। तर अशा प्रकारची ही रिॲक्शन होती विद्यार्थी मित्रांनो। तर ही रिॲक्शन आता सर्वांनी काळजीपूर्वक पहा आणि याच्यावरचे जर काही विचारलेले प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही नोट्समध्ये बघू शकता आणि स्टडी करू शकता। तर या पॉईंटवरती मी थांबतो विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू।